आमदार संतोष बांगर हल्ल्या प्रकरणी 11 शिवसैनिकांना अटक। शिंदगडाचे आमदार संतोष बांगर हे काल आपल्या कुटुंबासह अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे मठामध्ये देव दर्शनासाठी आले असता त्या ठिकाणी अंजनगाव सुरजी येथील काही शिवसैनिकांच्या वतीने संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। 50 खोके एकदम ओके असे नारे सुद्धा देण्यात आले होते। या प्रकरणी अंजनगाव पोलिसांनी सदर घटनेतील 15 ते 20 शिवसैनिकांवर 353 सह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे व सद्यस्थितीत हल्ल्यातील शिवसैनिक अभिजित अकोटकर महेंद्र दिपटे यांच्यासह 11 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अशी माहिती ठाणेदार दीपक वानखेडे यांनी दिली आहे। काल लाल चौकात माननीय आमदार बांगर साहेब आले होते। बांगर साहेबाच्या गाडीवर काही लोकांनी हाताने थापा मारला आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्या संबंधाने आम्ही 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। विविध कलम अन्वय जवळजवळ मी त्याच्यातले 11 लोक ताब्यात घेतलेले आहे। अटकसत्र चालू आहे। आम्ही त्यापैकी आरोपी निष्पन्न करून तत्काळ अटक करणार आहोत आणि त्यांना न्यायालयात पाठवणार आहोत। सदर याच्यात किती आरोपी आहेत? आम्ही 15 ते 20 आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही लवकरात लवकर आरोपी अटक करू आणि अंजनगावमध्ये शांतता प्रस्थापित करू। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, अमरावती।